देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातल्या हवाई उडान योजनेचा शुभारंभ अगदी झोकात झाला. देशांतर्गत विमानसेवेचं जाळं विणण्याची पंतप्रधानांची संकल्पना हिंदुस्थान एरोनॉटिकल्स लिमिटेड म्हणजेच HAL प्रत्यक्षात साकारत आहे. त्यावरचा आमचा हा विशेष वृत्तांत. विश्वयुद्धात हिटलर यांच्या देशातील विमानांनी गाजवलेला थरार म्हणजे डॉर्नियर. ही विमानं कुठल्याही वातावरणात जुळवून घेतात आणि छोट्याशा धावपट्टीवरही उतरू शकतात. काहीस छोटं असलं तरी वेळेवर आपत्कालीन परिस्थितीत ही विमानं विनासायास उपयोगी ठरतात. आतापर्यंत अत्यंत यशस्वी ठरलेली ही विमानं आता प्रादेशिक पातळीवर हवाई सेवा वाढवण्यासाठी उपयोगात आणली जाणार आहेत. भारतीय प्रदेशात उड्डाणाची परवानगी मिळवत HAL आता 19 आसनी विमानानं छोट्या जिल्ह्यांना हवाई सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. हमारे पास इस समय इस हवाई जहाज को बनाने की पूरी कैपेबिलिटी है, बनाने का सर्टिफिकेशन है, और उसके अलावा इसको डिजाइन करने का, मॉडिफिकेशन करने का पूरी टेक्नोलॉजी और पूरा सर्टिफिकेशन हमारे पास है, DGCA से अप्रूव्ड. और बना के देने के बाद इसको मेंटेन करने के लिए भी जो DGCA से अप्रूवल चाहिए होता है वो भी हमारे पास है. ये पहली बार हमने DGCA से सिविल सर्टिफाइड डॉर्नियर एयरक्राफ्ट, क्योंकि अभी आजकल ये उड़ान स्कीम पे रीजनल कनेक्टिविटी के लिए तो आप 19 सीटर बहुत अच्छा काम आएगी, इसीलिए हमने हमारा बोर्ड से पैसा सैंक्शन करके हम खुद इसको बना के ऑपरेटर को देना चाहते हैं. या विमानाची किंमत 50 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सेवा HAL देणार आहे. 19 आसनी या विमानाची एअर डेक्कनच्या गोपीनाथ यांनी पाहणी केली. स्थानिक धनाढ्य तसंच पर्यटन व्यवसायासाठी अत्यंत उपयोगी असलेलं हे विमान जिल्ह्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावू शकतं. डॉर्नियर 228 जहाज जो है पहले मिलिट्री के लिए यूज होता था और 100 से भी ज्यादा जहाज HAL सप्लाई कर चुका है. अभी सिविल मार्केट के लिए बनाया है और इस एरोप्लेन में 19 पैसेंजर बैठ सकते हैं और ये इसको टेक ऑफ और लैंडिंग के लिए छोटा रनवे चाहिए और जो स्कीम गवर्नमेंट के अभी चल रहे हैं उनके लिए ये बेस्ट सूटेड है. हे विमान नाशिक विमानतळावर पाहणी आणि विक्रीसाठी ठेवण्यात आले. आतापर्यंत 100 अधिक विमानं तयार केल्यानं ही विमानं येत्या काळात प्रवासी सेवेसाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास HALनं व्यक्त केलाय. आता गरज आहे ती देशी बनावटीच्या विमानांना प्रोत्साहन देण्याची. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.